तर जालन्यातील या घटनेचे साताऱ्यामध्ये देखील पडसाद उमटलेले आहे. साताऱ्यामध्ये मराठा समाज आक्रमक झालाय. मराठा समाजाची सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू झाली. साताऱ्यामध्ये देखील मराठा समाज आक्रमक झालाय आणि मराठा समाजाने सरकार विरोधात घोषणाबाजी केली. जालना येथे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर लाठीमार झाला आणि मराठा समाजाच्या वतीने त्याचा निषेध व्यक्त केला जातोय. साताऱ्यामधील शिवतीर्थ येथे सर्व मराठा समाज एकत्र झाला होता. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. मराठा समाजाचा वापर हा फक्त मतांसाठी केला जातो. इथून पुढे समाज मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचं देखील आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. ज्याच्या वतीनं आम्ही सर्व मराठा समाज निषेध व्यक्त करत आहे. तसेच मराठा समाजाची एक चुकी झाली का की मराठ्यांचे आमदार भरघोस मताने निवडून देऊन ते निष्क्रिय ठरत आहेत. आज मराठा समाजाने जे सहकार्य केलेले त्या सहकार्याचं फळ असं मिळत असेल तर मराठ्यातील तरुण पेटून उठल्याशिवाय राहणार नाहीत. मी पुन्हा एकदा या बॅड हल्ल्याचा निषेध करतो. पुढं अशा घटना जरी तुम्ही केल्या तरी मराठ्यांना आरक्षण देण्यापासून तुम्ही वंचित करू शकत नाही. मी असं सरकारला आव्हान करतो आणि काल झालेल्या बॅड हल्ल्यावरती सरकारनं त्वरित त्याची कारवाई करून ज्या कुणी या गोष्टी केल्यात SP BSP जे कोण असतील गव्हर्नमेंटचे लोक त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली पाहिजे असं मी सातारमधनं आव्हान करत आहे.